विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी रेशमा, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अलीकडच्या काळात जग वेगाने बदलत आहे असे म्हणतात, त्याचे दृश्य परिणाम आता सर्वसामान्यांना देखील दिसत आहेत। असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, कारण आपल्या आजूबाजूला अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत। अशीच घटना नगर तालुक्यात घडली आहे। येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 65 कोंबड्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी आढावा या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर बँक कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या दिल्या आहेत। लॉकडाऊन असतानाही संचालकांनी 30 लाख रुपयांचा प्रवास भत्ता घेतला आहे। कोविडच्या काळात कर्ज वितरण घोटाळा करत सर्व प्रकरणांची चौकशीने जिल्ह्यातील बँकेच्या सर्व शाखा बंद करू असा इशारा इप्टा प्रणित बहुजन मंडळाने बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर घंटानाद व धरणे आंदोलन करत दिलाय। बहुजन शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे, राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे, इप्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। व्यवहारे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयाने डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांना आग लागल्यानंतर आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिकासह माहिती दिली आहे। महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हे प्रात्यक्षिक दाखवले। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील जुने परिचारिका प्रशिक्षण आणि वसतिगृहात शनिवारी सकाळी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते। जानेवारी किंवा फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचे प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले आहेत। 30 नोव्हेंबर अखेर हे काम पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत। या आदेशामुळे राज्यातील मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वक प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे। नगर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। अशातच त्रिमूर्ती मंदिर, समतानगर, सावेडी या ठिकाणून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। दोन अज्ञात इसमांनी काल 20 नोव्हेंबरला सुनंदा धुमाळ यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठन बळजबरीने ओढून नेले। या प्रकरणी सुनंदा नवनाथ धुमाळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। शहराची खबरबातमध्ये वेळ झाली, येथेच थांबण्याची। आपण पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।